हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हे माझं सेकंड ब्लॉग आहे मोठं मला कारण कळतच नाही की मोठ्या ब्लॉगमध्ये काय बोलायचं असतं आहे बोलून बोलून किती बोलणार माणसाने की थोडं तर बोलावं लागणारच त्यामध्ये कारण मी मिनी ब्लॉगमध्येच एवढं बोलते तर मला एवढं कसं तर होतं आहे की दे काय बोलायचं आहे त्याच्याबद्दल तर आम्ही हैदराबादमध्ये झुडिओला चाललो होतो तर आम्ही एक उबर बुक केलं होतं तर ते काकाने एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत सोडलं मी म्हटलं हे જોડ્યો ને આલ असं कसं झालं म्हणले तर बघते तर काय इथं आजूबाजूला सगळीकडे घरच होते तर आम्ही विचारलो झुडिओमध्ये का सोडलो नाही काका तुम्ही तर त्यांनी म्हणताय की तुम्ही ॲड्रेस इथलंच टाकलाय तरी त्यांना आमच्याकडून पन्नास शंभर रुपये घेतले शेवटी तर आम्ही दुसरी रिक्षा केलो आणि गेलो झुडिओला मग आम्ही फायनली इकडे पोचलो तर एवढं भारी वाटाल तर मॉलमध्ये बस बापरे किती छान वाटाल तर की कारण मी पहिल्यांदाच गेले तिथं मॉलमध्ये मला कधी अशी फील आलीच नाही तरी इथं मस्त फील आली ती मला झुडिओमध्ये पाय ठेवल्या ठेवल्या एवढी गर्दी होती की काय विचारू नका कारण त्या दिवशी जुड्यामध्ये सेल लागली होती तर भरपूर जण आले होते तर आम्हाला वाटत होतं की बाप रे मला तर एवढं असं पर्सनली वाटलं की बाबा या मुलीचा ड्रेस चांगला आहे का त्या मुलीचा ड्रेस आहे जाऊ दे म्हटलं दोघीचं बी मी माझं माज़ माझं चॉईस करून घेतली तर आम्ही एवढी सारी शॉपिंग केलो आणि तसल्याच माझ्या दिदीचा मुलगा एवढं सतवा लागलं आहे की बस काय विचारू नका ते ब्युटी प्रोडक्ट्स असते तर ते घेऊन घेऊन आपटा लागले अख्खं जुडेव त्याला बघायला लागलं आहे तरी पण त्यांना शांत बघ पसिना झाल्या त्यांना जेवढं टाका लागलंय मी तेवढं उचलून टाकायला लागले जेवढं टाकाले तेवढं उचलून टाकाले काय विचारायचं आहे त्याचं सांगूच नका तुम्ही एवढं सतवला त्यानं तर आम्ही आरसा असल्यावर तर कोण सोडणार नाही बघू शकता माझी बॅग शॉपिंगची तर आम्हाला एवढं फिरून फिरून बस झालं होतं तर आम्हाला भूक लागली ब्लॉग कसा वाटला नक्की मला सांगा आणि तुम्ही कोणत्या सिटीमधून बघत आहे त्या सिटीचं नाव मला नक्की कमेंट करा आणि ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय बाय गाईज भेटूया गाई आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गायज